बबन काय अगं बघ की मगासपासून इकडचं तिकडं तिकडचं इकडं काय करतोय त्यालाच माहित. अरे बाबा आता लय फास्टात हालचाली सुरू झाले त्या, त्याच्यामुळे मला आता ढिलं बसून चालायचं नाही. कसल्या हालचाली? अरे हे बघा ह्याला ना देशाचा पंतप्रधान करायला पाहिजे. अरे हो साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या हालचाली लय फास्टात सुरू झाले त्या. आणि बघ की त्यात माझा येऊ इसऱ्या रोग सरळ होयाच माझ. तू काय बी काळजी करू नको, माझी सुमी मिसेस मुख्यमंत्री आहे, ती समज ध्यानात ठेवल. काय नाही तेच तुमचं आपलं रागिनी. मला कशाला अर्जंट बोलवलं? सुमी अगं तू आता मिसेस मुख्यमंत्री होणार ग, पण आपल्या तात्यांचं काय ग? अगं माझा दमा बरा झाला की आता? तात्या तुम्ही ना खरच खूप ग्रेट आहात, खरच. तुमचे तर आता पाय धुवून ते पाणी प्यावंसं वाटायला लागलंय मला. हो तात्या आता तुमची मुलगी मिसेस मुख्यमंत्री होणार म्हणून तुम्ही किती खुश आहात हो, पण त्याच मुलीच्या लग्नात तुमचा अपमान करायचा म्हणून त्या ताई मॅडम आणि मामा साहेबांनी तुम्हाला आचारी बनवलं होतं. टॉवेल आणि फाटक्या बनियांवर तुम्हाला कन्यादान करायला लावलं होत. इतका मोठा अपमान तुम्ही सहजासहजी कस काय पचवला तो? खरच खरच तुम्ही महान आहात, हे तुमची पोरीवरची माया बघून ना मला आता काय बोलायचं सुचतच नाहीये. हो म्हणजे सुमे आपल्या तात्यांना त्रास द्यायचा, त्यांचा अपमान करायचा म्हणून मुद्दाम लग्नातल्या आचाऱ्याला घालवून टाकलं होतं त्यात ताई मॅडम आणि मामा साहेबांनी. अगं रागिनी अहो आता तरी खोटं बोलू नका हो. तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे, खरं काय ते सांगा, सांगा बघू, सांगा ना तात्या. खराय आता जाऊ द्या ना, ते उगाच जुन्या गोष्टी उगाळून काय फायदा आहे तुम्ही? याचाच याच चांगुलपणाचा ना फायदा घेत आहेत त्या ताई मॅडम. मला तर केळच वाटू लागले त्या बाईची हे कळल्यापासून खरंच. रागिनी नाही नाही होता त्या हो, असल्या माणसांचा मान वगैरे ठेवणं मला नाही जमणार हो. माझ्या वडिलांचा असला अपमान मी तरी सहन नाही करू शकत. तात्या का केलं तुम्ही असं? माझ्या लग्न तुम्ही मिरवायचं असं ठरलं होतं ना आपलं, त्या टायमाला का सांगितलं नाही तुम्ही मला? लग्नाच्या मांडवात ना हाय तस मी तुम्हाला घेऊन निघाली असती. अगं म्हणून तर सांगितलं नाही ग माझ्या बाई. असल्या नीच बाईला मला तर ना घरातून असं दारा दारा बाहेर काढून ना जाब विचारावं असं वाटतो. का का वागला तो माझ्या देवासारख्या तात्यांची तुम्ही असं? का रागिनी जाऊ द्या ना आता, का उगत जुन्या गोष्टी काढती? नाही होता त्या नाही, मला सहनच होत नाही. रागिनी जाऊ दे ना तू. बस बस लय झालं सासूबाईंच, माझा अपमान मी लाख टायमाला सहन करून घेईन पण माझ्या बापाचा अपमान मी सहन करून घेणार नाही. मी त्यासनी जाब विचारणार, मुझी विचारणारच. अगं सुमे सुमे अगं ऐक तरी सुमे. काय सुमे? तुम्ही आमच्या घरी आला आमचं भाग्य आहे मोठं. हो ना, राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रमुख आमच्या घरी आले हे भाग्यच आहे. आज कस काय येणं केलं अचानकच? आलो सहज फिरत फिरत, टाइमपास होत नव्हता म्हणून. या आमच्या सुनबाई, समरची बायको आणि सुमन हे आपले पक्षप्रमुख. नमस्कार. नमस्कार. खानावळ चालवणाऱ्या तुम्हीच का?
फार ऐकले तुमच्या जेवणाबद्दल. अरे वा, बरीच माहिती दिसते आपल्याला. आता तुम्ही असे कट कारस्थान करणार म्हटल्यावर माहिती घ्यावीच लागते. म्हणजे सरळच बोलतो ताई मॅडम, तुम्ही काड्या करायचं बंद करा. आमच्या कानावर येत नाही असं समजू नका. एक तर आधीच विरोधक कोंडीत पकडायला टपून बसलाय, त्यात तुम्ही तुमचा गट तयार करून नेतृत्व बदलायचे छुपे खेळ खेळू नका. मागच्या वर्षी तुम्ही असंच केलं होतं, त्यावेळेला तुम्हाला मी ताकीद दिली होती. हो, मागच्या वर्षी मोठे साहेब होते, या वर्षी माझा मुलगा आहे. हुशार आहे, कर्तबगार आहे. कसला हुशार? आता तर कुठे याला मिसरूड फुटले. आणि तुम्ही काय बाता करता याच्या हुशारीच्या? येत काय याला? उगी एक कारखाना काय सांभाळला, लगेच राज्याचे डोहाळे लागले काय याला? साहेब एक मिनिट. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज नाही, पूर्ण माहिती घेऊन बोलतोय मी. सांगा ना, राजकारणातलं काय माहिती आहे तुमच्या मुलाला? जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न तरी माहित आहेत का याला? राज्याचा कारभार म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये. आधी स्वतःची कुवत बघावी आणि मग झेप घ्यावी माणसानं. साहेब, आईच्या पोटात कुणी बी शिकून येत नसते. काम करता करता कुवत बी वाटत्या. तुम्हाला माहित आहे का जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न? सत्ताधारी पक्षाचा पक्ष प्रमुख काही उगीच नाहीये मी. ठीक आहे, मग मी तुम्हाला जनतेच्या जिव्हाळ्याचे चार प्रश्न विचारते, तुम्ही त्याची उत्तर द्या. आणि तुम्हाला जर का ती उत्तर देता आली नाहीत, माझ्या नवऱ्याने बरोबर उत्तर दिली तर तुम्ही त्याला मुख्यमंत्री करायचं तसं सांगा. काय वेळ लागलाय काय तुला? का घाबरला काय तुम्ही? मी कशाला घाबरू, विचार. आमटीत मीठ ज्यादा पडलं तर काय करायचं? काय मग थालीपीठाला फोडणी द्यायची का नाय? हे कसले जिव्हाळ्याचे प्रश्न साहेब? खाणं पिणं हे जनतेच्या जिव्हाळ्याचाच प्रश्न आहे. तुम्हाला काय करणार म्हणा? तुम्ही तर जनतेच्या रेशनिंग मध्ये काळा बाजार करणारी पुढारी लोक. तुम्हाला माहित आहे का उत्तर? असल्या फालतू प्रश्नांची उत्तर मी देणार नाही. उपाशी जनतेचा प्रश्न म्हणजे तुम्हाला फालतूच वाटणार. तुमचं बरोबर आहे म्हणा. हो, तुम्ही राजकारणी लोक आणि राजकारणात असंच असतंय. मत घेताना जनता महत्वाची, पण त्याच जनतेचा प्रश्न फालतू वाटतात. आओ तुम्ही सांगा. सुमन सांगा तर. मीठ जास्त झालं तर कणकेचा गोळा त्यातून फिरवायचा आणि थालीपीठाला फोडणी देत नाहीत, नंतर ते तव्यावर भासतात. बघा साहेब, माझ्या नवऱ्यानं बरोबर उत्तर दिलं. आता करा त्याला मुख्यमंत्री. काय वेळ लागलाय काय? मूर्खांचा बाजार नुसता. माझा असा अपमान होणार आहे माहित असत ना, तरी मी इकडे आलोच नसतो. काय करून बसलीस हे? सासूबाई, तो माणूस माझ्या नवऱ्याचा अपमान करत होता, मग मी काय गप बसू काय? आणि अपमान सहन करून घ्यायची सवय नाही आमच्या मोऱ्यांच्यात. तुम्ही लग्नात माझ्या तात्यांचा जो हॅलो काय नरसू, लोकल चॅनेल पटकन. मी बघते काय करायचं ते. तुझा पराक्रम जगजाहीर झालाय. कारखान्याचा पैसा म्हणजे सभासदांचा पैसा आणि नेमका त्यावर डल्ला मारला गेला अशी माहिती आम्हाला मिळाली. तर त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात कारखान्याचे अकाउंटंट श्री जितेंद्र बागल यांच्याकडून. नमस्कार, मी आता अकाउंटंट नाही,
चेअरमन मॅडम सुमन समरसिंग मंत्री पाटील यांचा घोटाळा मी समोर आणला म्हणून मला कारखान्यावरून काढून टाकले. बंद कर, आधी बंद करते. समरचं नाव आलं ह्याच्यामध्ये. यो माणूस खोटारडा आहे. सुमन, अगं तू ज्याला कामावर ठेवलं होतस ना कारखान्याचे सगळे नियम धाब्यावर बसून, तुला पैसे खर्च करायचे ते सांग ना. मामा साहेब. मामा, मी कारखान्यावर जाऊन येतो. मी पण येते. कायच्या प्रकरणाचा निकाल लावून टाकूया एकदाचा. मी भीते. काही नको, केलाय एवढा घोटाळा पुरेसा आहे तो. बजला, चल. आओ. समर. पण अशी बातमी दिली कुणी? पप्पा 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 पप्पा. आज की मी खूप खुश आहे. मी पुन्हा एकदा बाजी मारली आणि डाव पलटवून दाखवला. यस. अरे बाजी को जीतना हमें आता है. रागिनताई, तुमचा नाद खोळा बघा. जितू, पुढे पुढे बघ काय काय होतंय ते. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नकोस. काय लई मोठा तीर मारला नाहीस तू? काय हो बाप्पा, तुम्हाला ना तुमच्या लेकीचं काही कौतुकच नाही. तुम्हाला माहितीये त्या कारखान्यातल्या खोट्या गफल्याची न्यूज आहे ना, मी मीडियामध्ये दिली. त्या समरसिंग मंत्री पाटलाच्या इज्जतीचा बट्ट्या बोळ आणि असल्या खराब इमेजवर तो कसला होतोय हो मुख्यमंत्री. यालाच म्हणायचं खरं राजकारण. पण तू मला मस्त मदत केलीस जितू. कसली मदत, मी अजून शिकतोय तुमच्याकडनं. आता त्या ताई मॅडम त्या सुमीवर भडकणार आणि इकडे मी सुमीला मस्त पैकी चावी मारून ठेवली. तिच्याच लग्नात तिच्याच बापाला या ताई मॅडमनं आचारी करून ठेवलं होतं. ही गोष्ट मी त्या सुमीला सांगितली. आता ही सुमी ताई मॅडम वर आणि ताई मॅडम सुमी वर नुसती भडका भडकी. आणि या दोघींमध्ये ते बिचार कोकरू समरसिंग मंत्री पाटील याची पुरती वाट लागणार. पप्पा, माझा प्लॅन पुन्हा वर्क होणार. येस. मी अजून सांगतोय, ऐक माझं. पोलिसात जाऊन त्या अनुराधाची तक्रार करून तिला जेलात टाकू. मग तो समरसिंग मुख्यमंत्रीच काय, पण साधा सरपंच व्हायच्याही लायकीच राहणार नाही. तुमची ही पोलीस केस वगैरे टिकणार आहे का हो? आणि पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नका मूर्खासारखं. हरामखोर, बापाला मूर्ख म्हणतेस? ओ साहेब, रागिनताईबद्दल जर पुन्हा वाकडा शब्द बोलला ना तर याद राखा, देव आहे ते माझ्या. आणि तुम्हाला जो काय राग काढायचा ते माझ्यावर काढा, कळलं का? काय घालवलीत ना स्वतःचीच इज्जत. साधा जितू ऐकणं झालंय तुम्हाला आणि तुम्ही निघालात त्या अनुराधा मंत्री पाटीलचा बदला घ्यायला. अंगात नाही दम आणि यू जस्ट कीप क्वाइट. ओके. त्या अनुराधा मंत्री पाटलाला ना स्वतःच्याच घरात राहायची चोरी होणार आहे आणि आता सुरू होणार आहे मस्त पैकी हाणामारी त्या सुमी आणि ताई मॅडम मध्ये. जे मी खूप आधी करायला पाहिजे होतं ते करतीये. अनुराधा, अगं काय आहे, तुम्ही जरा गप्प बसा. समर कुठं आहे? हिच्या भानगडी निसरतोय. हिची लायकी नाही आमच्या घरात राहायची. आज तुझ्यामुळे कारखान्यावर घोळ झालाय. माझी सगळी जुळवून आणलेली गणित तू बिघडवून टाकलीस. त्या नाईक साहेबांचा अपमान केलास. माझ्या मुलाचं मुख्यमंत्री पद घालवलंस. समरला काय सांगायचं ते सांगीन मी.
पण आजपासून ही लायकी नसलेली खानावळ मला माझ्या घरात नकोय. माझी सगळी स्वप्न धुळीला मिळवायला निघाली आहे. बास बास झालं. ले गोड बी वाईटच असते. लक्ष्मण दादा मला एक खुर्ची आणून द्या. धनाजीराव सुमी मॅडम ना या आधी सुद्धा असाच फसवण्याचा प्रयत्न केला होता, माहिती आहे ना तुम्हाला? होय साहेब. मग यावेळी सुद्धा तसंच काहीतरी झालंय आणि सुमी मॅडम असं काहीतरी करतील यावर विश्वास आहे तुमचा? तसं नाही साहेब. पण हे बघा, मला थोडासा वेळ द्या. जे काही खरं असेल ते मी स्वतः सांगेन, पण प्लीज तुम्ही आत्ता हे सगळं खोटं आहे असं सांगा. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? आहे साहेब. हे बघा, सुमी मॅडमनं जो काही खर्च केलाय तो सगळा मी भरून देईन, पण जोवर खरं काय ते समोर येत नाही तोवर असे आरोप करणं चुकीचं आहे. साहेब सुमी मॅडम असं कधीच चुकीचं काम करणार नाहीत. हा फसवलंय त्यांना, एक रुपयाच्या हावण्या आमच्या सुमी मॅडमना. साहेब आम्ही सगळं क्लिअर करतो आणि तुम्ही म्हणताय तसं खरा घोळ कोणी घातलाय ते बघू नंतर आपण. हो साहेब या. हे पा, हे जे काय आरोप झालेले आहेत हे बिनबुडाचे आरोप आहेत. आमच्या कारखान्यामध्ये कसलाही गफला घोटाळा झालेला नाही. तशी रितसर चौकशी करून आम्ही तो समोर आणूच ही जी चाल आहे ही विरोधकांची चाल आहे आणि अशा अफवांवर सभासदांनी आणि जनतेनं विश्वास ठेवू नये. सुमी अगं ऐक तरी माझ. नाही तात्या, लय ऐकलंय आपण, आता नाही. सासूबाई सासूबाई बाहेर या. तू अजून इथच? मी सासूबाईंना बोलवा म्हणलंय तर सासूबाईंना बोलवा. सासूबाई काय तुला जायला सांगितलं होतं ना, काय करतेस तू इथे? अरे वरून हे माहेरचे लोक बोलवलेत कशाला? तुमचं खरं रूप उघड करायला. सासूबाई तुम्ही एवढं खालच्या पातळीला जाऊन लग्नात जे राजकारण खेळलंय ते सगळं समजलंय मला. राजकारण? हा मामांजी, सासूबाई आणि मामासाहेबांनी मुद्दामून लग्नातल्या आचाऱ्याला घालवलं होत आणि माझ्या तात्याने आचाऱ्याचं काम लावलं होत. तात्या तात्या सांगा तुम्हाला स्वयंपाक करायला कोणी सांगितलं होता? खरं खरं सांगा, नाही तर तुम्हाला शपथ आहे माझी. कळी मॅडम आल्या होत्या, पण अगं सुमित जाऊ दे ना, आता झालं गेलं गंगेला मिळालं. तात्या तुम्ही असं म्हणताय पण हे ह्यासनी कुठं समजते? एवढा राग का सासूबाई गरीबांवर? आणि आम्ही गरीब असलो तरी मानानं जगतोय. पोरीचा बाप गरीब असतोय म्हणून त्याच्या संगत वाटेल तसं वागायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला? आणि कोण म्हणलं हो पोरीचा बाप गरीब असतोय? आयुष्यभर पैसे खर्चून मेहनत करून वाढवलेली पोरगी तो तुम्हाला देतो. आणि मग कोण गरीब आणि कोण श्रीमंत? आम्ही गरीब असलो तरी तुमच्या दारावर भीक मागायला आलो नाही. मानाने जगायची सवय आहे आम्हाला. अहो कधी कोणाचा एक रुपया राखला नाही व सुमीन सुरेशने. सासूबाई मी जर हीच गोष्ट तुमच्या पोराला सांगितली तर? घाबरत नाही असल्या धमक्यांना. आणि सुमी घाबरला असं वाटलं तुम्हाला?
सासूबाई मी सुमी आहे, तुमच्या राजकारणाला पुरून उरणार। आत्ताच्या आत्ता माझ्या तात्यांची माफी मागितली नाही, मी तर निघून जाईनच, पण माझ्या संगत पायलटला बी घेऊन जाईन, ते बी कायमच। काय झालं सासूबाई, अंगावर काटा मारला? मारायलाच पाहिजे। तुमची चूक आहे ती मान्य करा आणि माझ्या तात्यांची माफी मागा।